आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली या टप्प्यात उत्तर प्रदेश पंजाब पश्चिम बंगाल बिहार मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश झारखंड आणि चंदीगडमधील एकोणसाठ मतदारसंघांसाठी मतदान होत आहे दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रांवर आज फेरमतदान घेण्यात येत आहे त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या बांकुरा मतदारसंघातील एका केंद्रावर देखील आज पुन्हा मतदान घेतलं जात आहे गोव्यामध्ये पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान होत आहे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेतली जात आहे राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणातर्फे नऊ सूचीबद्ध नसलेल्या कॅन्सरच्या औषधाच्या सत्याऐंशी टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे जहाल नक्षली रामको नरोटी आणि शिल्पा दुर्वा यांची पोलिसांनी हत्या केल्याच्या निषेधार्थ नक्षल्यांनी गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे हा बंद हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून अतिसंवेदनशील पंचवीस पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत सांगली कोल्हापूर महामार्गावर हातकलंगणे गावामधील सिमेंटचा ट्रक आणि टॅक्स यांचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले तर एका बालकाचा मृत्यू झाला सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं महाराष्ट्रातील सव्वीस सरोवरांमध्ये शून्य पाणीसाठा असल्याचं राज्य सरकारच्या जलसंवर्धन विभागानं सांगितलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक घट झाल्याचं चा या अहवालात म्हटलं आहे तलवारबाजी क्रीडा प्रकारात नागपूरच्या लीनता कडव यांना जीवनगौरव तर दामिनी रंभाड यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेतर्फे उद्या कोल्हापूर इथं आयोजित सोहळ्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार